मित्रांनो नमस्कार, वाईडी बाबा की बोला यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत अशी 8 पुस्तकं जी भारतात बॅन आहेत। तर मित्रांनो पहिलं पुस्तक आहे द हिंदूज अँड अल्टरनेटिव्ह हिस्ट्री। पेंगुइन इंडिया मार्फत हे पुस्तक बॅन करण्यात आलं होतं। ही पुस्तक बंद होण्यामागचा इतिहास मोठा आहे। यावेळी अनेक पुस्तकांना बंदी घालण्यात आली होती। मित्रांनो दुसरं पुस्तक आहे द सॅटनिक वर्सेज। 20व्या शतकातील सगळ्यात जास्त वादात असलेले पुस्तक म्हणजे सलमान रुग्दी यांचे द सॅटनिक वर्सेज। या पुस्तकाने जागतिक स्तरावरील वादाला तोंड फोडले होते। या पुस्तकात इस्लाम धर्माचा अपमान करण्यात आला होता असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे। तिसरं पुस्तक आहे एन एरिया ऑफ डार्कनेस। व्ही एस नॉयपॉलच्या एन एरिया ऑफ डार्कनेस या पुस्तकाला 1964 भारत सरकारने प्रतिबंध केला। नॉयपॉल यांनी या पुस्तकातून सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या मुद्द्यावर आधारित प्रश्न उपस्थित केले होते। चौथं पुस्तक आहे नेहरू अ पॉलिटिकल बायोग्राफी। देशाच्या पहिल्या पंतप्रधानांवर आधारित मायकल ब्रिचर यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकावर 1975 बंदी घालण्यात आली होती। पाचवं पुस्तक आहे 9 Hours to Rama। अमेरिकन लेखक स्टेनले वॉल्पर्ट यांच्या 9 Hours to Rama या पुस्तकाला 1962 बंदी घालण्यात आली होती। या पुस्तकात स्टेनले याने गांधी आणि गोडसे यांच्या हत्येच्या वेळी शेवटच्या 9 तासात काय घडलं हे मांडले होते। तसंच स्टेनले या लेखकानं जिन्ना यांच्यावर सुद्धा पुस्तक लिहिले होते आणि ते पुस्तक पाकिस्तानात बॅन करण्यात आले होते। सहावं पुस्तक आहे द फेस ऑफ मदर इंडिया। अमेरिकेचे इतिहासकार गेथरीने याने 1972 द फेस ऑफ मदर इंडिया हे पुस्तक लिहिलं हो। हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर राजकीय वादविवाद घडून आले। महात्मा गांधींनी या पुस्तकाला रिपोर्ट ऑफ ड्रेन इन्स्पेक्टर हे नाव दिले होते। सातवं पुस्तक आहे द लोटस अँड रोबोट। आर्थर कोस्टरने 1960 हे पुस्तक लिहिले आणि प्रकाशित केल्या या पुस्तकावर बंदी घालण्यात आली। या पुस्तकात भारत आणि जपान यांच्या धार्मिकतेबाबत लिखाण केले होते। आणि शेवटचं पुस्तक आहे द ट्रू फुरकॉन। 1990 एस सपी आणि अल महदी यांनी हे पुस्तक लिहिलं। या पुस्तकामुळे संपूर्ण जगात वादंग निर्माण झाला। 2005 हे पुस्तकाला भारतात प्रतिबंध करण्यात आला। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि